मुलांनो, आज आपण चुंबक व चुंबकाचे गुणधर्म अभ्यासणार आहोत। चुंबकाचे विविध प्रकार आहेत, पट्टी चुंबक, नालाकुटी चुंबक, गोल चुंबक इत्यादी। आता या ठिकाणी दोन पट्टी चुंबक ठेवलेले आहेत। या पट्टी चुंबकाचे जर आपण निरीक्षण केले तर पट्टी चुंबकाच्या एका बाजूला सफेद रंगाचा टिपका आहे, तो आपला उत्तर ध्रुव, आणि दुसऱ्या बाजूला मात्र टिपका नाही आहे, तो दक्षिण ध्रुव। आता आपण चुंबकाचे काही गुणधर्म पाहूया। ही जी चुंबकीय पट्टी आहे त्याच्या एका बाजूला जो पांढरा टिपका आहे, तर तो उत्तर ध्रुव आपण या चुंबक पट्टीच्या दक्षिण ध्रुवाकडे नेऊया। काय होते बघूया। काय झालं? आकर्षण झालं। परत एकदा आपण बघूया। चुंबक पट्टीचा उत्तर ध्रुव दुसऱ्या चुंबक पट्टीच्या दक्षिण ध्रुवाकडे जर आपण नेला तर त्या ठिकाणी आकर्षण होते। या उलट चुंबक पट्टीचा उत्तर ध्रुव व दुसऱ्या चुंबक पट्टीचा उत्तर ध्रुव हे जर आपण एकमेकांकडे नेले तर त्या ठिकाणी प्रतिकर्षण होत आहे। काय होत आहे बघा, प्रतिकर्षण। प्रतिकर्षण ही चुंबकाची खरी कसोटी आहे। आता या ठिकाणी आपल्याला चुंबक सूची दिसते। चुंबक सूचीचं आपण निरीक्षण केलं तर ती दक्षिणोत्तर स्थिर बघायला मिळते आपल्याला। कशी स्थिर? ती दक्षिणोत्तर। एका टोकाला हा जो लाल रंग आहे ती उत्तर ध्रुव व त्याच्या विरुद्ध जे बाजू आहे तो दक्षिण ध्रुव। आता ही चुंबक पट्टीचा जो उत्तर ध्रुव आपण चुंबक सूचीच्या दक्षिण ध्रुवाकडे आपण जर नेला तर या ठिकाणी आकर्षण झालेलं दिसून येतंय। बघा, या उलट चुंबक पट्टीचा उत्तर ध्रुव आणि चुंबक सूचीचा उत्तर ध्रुव आपण जर एकमेकांकडे नेला तर त्या ठिकाणी प्रतिकर्षण झालेलं दिसून येते। आता बघा, आणखी एक आपण गुणधर्म चुंबकाचा बघणार आहोत। बघा, आता चुंबक आपण ह्या वस्तूजवळ नेला तर काय होत आहे? चुंबकीय पदार्थ चुंबकाकडे आकर्षिले जातात आणि चुंबकाचा उपयोग विमानामध्ये जहाजावर दिशा दाखवण्यासाठी केला जातो। धन्यवाद।